ज्यांच्या भाषणाने त्यांच्या स्वतःच्या उमेदवारांनाही मत मिळत नाही आणि ज्यांच्या झंझावत्या भाषणानंतर त्यांच्या पक्षाला उमेदवारसुद्धा मिळाला नाही, त्यांना आम्ही गांभीर्याने का घेऊ अशी टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी राज ठाकरेंवर केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं भाषण नागरिक मनोरंजन म्हणून ऐकतात आणि आम्ही त्यांना गांभीर्याने सुद्धा घेत नाही, कारण ज्यांच्या भाषणाने स्वतःच्या पक्षाच्या उमेदवाराला सुद्धा मत मिळत नाही त्यांच्या भाषणाने काय फरक पडणार अशी टीका माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. असं आहे की ज्यांच्या भाषणाने त्यांच्या स्वतःच्या उमेदवाराला मत मिळाली नाही आणि ज्यांच्या भाषणांच्या नंतर झंझावाती भाषणांच्या नंतर त्यांच्या पक्षाला उमेदवार सुद्धा मिळाले नाही, त्यांच्या भाषणांबद्दल कशासाठी काय भूमिका घ्यावी? लोक एक मनोरंजनाचा एक कार्यक्रम म्हणून बघतात, त्यांचं मनोरंजन चाललं.